लय अवघड विषय हो, एवी रॅमची. फेब्रुवारी मार्च, मार्च कसा तरी अर्धा असा, नाहीतर इथून पुढचा दिवस नाही, एवढं खराब आहेत ना आमच्यासाठी, खूप खराब आहेत. म्हणजे कसं आहे, पाणीच एक संघर्षच झाला आमचा. सकाळी उठलं की भीतीच वाटते आम्हाला. पाऊस नाही, पाणी नाही, ते पेला सुद्धा. आता हे असं किती दोन वर्ष झालं चालू आहे? दोन वर्ष दुष्काळ आहे आमच्या. काय करा, कुठे जायचं आम्ही पाण्याला? तिथनं मला तर एक चालता येत नाही, उत्तर जावं लागलं असतो बाहेर, जिकडं पाणी आहे तिकडं, गाव सोडून. लांबून बघितलं जातं की दुष्काळ आहे, टँकर चालू करा, हे करा, ते करा, पण लोक कसे आपल्या गरजा भागवतात. हे जर समजा जिल्ह्यावरचे लोक आहेत, त्यांनी योजने जर पाहणी केली, तर 100% त्यांच्या लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे त्यासाठी. हवामानामध्ये बदल झालाय आणि पाण्याची पातळी खोलवरती गेली. मध्यंतरी एक पाऊस पडला, जाग्यावरती पाणी स्टॉप झाले. कारण ते पाणी म्हणजे एवढी उष्णता वाढते की जे पाणी आहे ते सुद्धा म्हणजे संपून गेलं. गाव मोठं असल्यामुळं पाणी काही वेळ येत नाही, माणसांना पाणी पुरत नाही. 15-15, 20-20 दिवस लागते. तिथं टँकर आहेत 25-30, एका टँकरला एक तास लागतो भरायला. ड्रायव्हरनं कितीही प्रयत्न केला तरी दिवसाला 2 खेप आहे त्या, घोटाळा झाला काय झालं तर 1 खेप पडते. पण असा तुम्ही पर्याय काय काढला नाही बाबा, त्या ठिकाणावर तिथं गर्दी आहे तर बाबा दुसऱ्या बाबा शासना नाही, पर्यायाला पाणीच नाही दुसऱ्या जागेवर, फक्त डाकणी पॉईंटलाच. चार मिनिटं पाणी तुम्हाला सांगतो महिनाभर पुरतं का? असलं पाणी पिऊन मरल का नाही माणूस, का जगल? पाणीच नाही प्याय सारखं, एवढं घाण पाणी. जर पाणी जर स्वच्छ दिलं तर माणसं अजून काही दिवस जगतील, नाहीतर ह्या जुलाबापोटी अजून एक नवीन कुठला तरी रोग उद्भवल असं मला वाटतंय. माझं नाव विजेंद्र शंकर झगडे, मुक्कम पोस्ट मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. पाण्याचा स्टॉक करायला सिंटेक्सचा वापर करावा लागतो. जर एखादी सिंटेक्स टाकी जर फुटली, मी स्वतः तिथं जाऊन त्यांची टाकी अगदी कमी दरात त्यांना 30% पुन्हा रिपेअर करून देतो. शासनानं लोकांना उत्कृष्ट दर्जाचं पाणी द्यावं ही शासनाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. 10 रुपयाची बिसलेरी समजा तुम्ही 20 रुपयात नव्हे 30 रुपयाला दिली तरी घेऊन पिऊ शकता, मात्र जनावर पिऊ शकतात का? नाही नाही. हा अहो, माझ्याकडे जवळजवळ नाही म्हणलं तरी 7-8-10 गोरं होती की कमी केलेली परत कधी घ्यायची? आता कशाला घेतोय पाऊस पडल्याशिवाय? नाही बरं, घ्यायचं काय लायकी आहे का आपली? आता सगळे घालवलं सगळं पाण्यासाठी. सगळ्यांचं काय सारखी आहे का परिस्थिती? ती 2 ड्रम तिकडं आहेत, ती 2 ड्रम भरायचं, तीच करायचं. दुकानातली गिराईक वस्तू नवीन टाकल फायबरच, पण टाकीवाला माणूस टाकी घेऊ शकत नाही. नाही नाही, टाकी कसा घेऊ शकत? कारण टाकीला पैसे मोजावं लागतात. तुम्हाला मी मगाशी एक विषय सांगितला बघा, की आमच्या ह्या एरियामध्ये ना 4 पेशंट किडनी फेलियर होऊन गेलेले. माया बायकोला तरी एवढा मोठा मुतखडा झाला की जवळजवळ मला काय 12-14 MM मुतखडा झाला. जवळजवळ माझं 1,80,000 गेलं त्याचबरोबर ऑपरेशन करायला. माझं होणार किती नुकसान टाळलं तुम्ही? बरोबर आहे. आता आज कंडिशन आहे का, दुष्काळग्रस्त भाग आहे, आज 36,000 टाकी आणून मी माझ्या पाण्याच्या प्रोजेक्टला लावू शकतो का? नाही सांगा. आणि पाणी जे विकत घ्यावं लागतंय, 4-4 रुपये लिटर पाणी पडतंय त्यांना विकत घ्यायचं म्हटलं तर. शेतीला नाही, फक्त जनावरांसाठी आणि स्वतःच्या म्हणजे घरात बाबा दोन्ही भांडी काय असेल आंघोळीसाठी वापरासाठी. माझं नाव हनुमंत दत्तू गायकवाड, मी मानदेशी फाउंडेशनमध्ये ॲग्रिकल्चर प्रोग्राममध्ये काम करत आहे, म्हणजे मी शेतकऱ्यांबरोबर काम करतो. परिस्थिती अशी आहे की जी झाडं दारात लावली ती त्या झाडाच्या बुडात बसून आंघोळ करतो आहे, आणि जे बाबा
भांडे वगैरे धुतली असतात ते सुद्धा आम्ही पाणी वेस्टेजनच घालवता त्याचा यूज करतो. म्हणजे थोडं पाणी आहे त्यात सगळी पाय बुडवून भरतात, भरतात का नाही ती बी वास मारते पाय करून तुम्हाला देऊ का पेर. हीच आम्ही पाणी पितो. ताण काय सुस्ती का भूक सोसल ताण सोसत नाही. पहिलं तर नेतान स्पुटाऱ्याला आपण सांगत होतो बाबा इकडं पाणी ये ना, इकडं पाणी आण, इकडं लाईन टाक, इकडं नळ दे. आता सांगायचं कोणाला, एकच माणूस सगळं बघतोय सगळं. बरोबर आहे. आणि आता तर पाण्यावाली जी अशी सवय लागून गेली त्याला की त्याला कळणच किती वाजता पाणी सोडतोय ते. 12 आणि 1 वाजता जर पाणी भरून जर झोपायचं म्हटलं तर मग त्यानं दुसऱ्याच्या कामावर जायचं का नाही जायचं. हा उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळ मी या द्वैत पाणी आपल्याला येईल. आता माझं नाव सांगतो पांडुरंग महादेव डावकरे. भगवान गल्ली टाकीपाशी वितरण करण्यासाठी आहे पाणी सोडण्यासाठी. सांबार गल्लीला आपल्याला पाणी उद्याच येईल. आपल्याला उद्या पाणी उद्या दुपारच्या मोहरक किंवा परवा. खरंच बोललोय कसं आहे त्या टाकीत पाणी असल्याशिवाय तर आपल्याला काय करता येत नाही ना. टाकीत पाणी बघूनच चालायचं आहे. पहिलं कसं होतं आता उन्हाळ्यामुळे प्रॉब्लेम येतोय. बरोबर आहे की रोज आहे ते पण आता काय पाण्याची मोहरा काय चालतंय का मस्त. मला पण वाटतं सोडायला मिळतं आपण आहेच की मोकळं. पण तिथं काय करणार ना पाण्याचीच कमतरता तर आपण काय करणार आहे. लोक पण आजारी भरपूर पडायला लागलेत. आजारी पडायला लागलेत. गॅस्ट्रोची साथ ही सगळं चालूच आहे आता. नाहीतर परवा दिस तरी येईल. म्हणजे रविवारी तिथं काय करता येतच नाही. काय करायचं टाक्या पण भरत नाही तर येईल तसंच द्यावं लागणार आहे आपल्याला. आता मी जेवाय बसलो की फोन आलेला आहे. कुठं बाहेर गेलो फोन आला. एखादी जी आपण ज्वारीची वैरीची पिंडी बांधायची असली चालूच आहे. म्हणजे काम सोडून त्याला घ्यावं लागते आपल्याला. बोला तुमची अडचण काय पाण्याची. तुमचा मेन मुद्दा बोला. आता ही माणसं आपल्या संवादात बसली ती आणि व्यवस्थित बोलली ती वाईट बोलत नाही ती. काय तुझं 10 दिवसांनी होती 8 दिवसांनी होती अजिबात काय बोलत नाही. सांगितलेलं ऐकून घेतली आपली मला. ह्यामुळं माणसं मसूड मध्ये पोरे बी देण्यात लागण्यासाठी. प्रत्येक भागात 12 दिवसानं 15 दिवसानं पाणी सुटतंय. कारण लाईटचा प्रॉब्लेम येतोय. एक वाटत लाईन फूट आणि लाईन झालेली आपली जुनी कमजोर झालेली आहे ती लाईन. आज तिला 22 वर्ष झाली त्या लाईनला आपले. त्याला आतनं कोटिंग पाहिजे व्हाय पण ती काय कोटिंग झालं नाही. आतनं डल्प तयार झालेत पोपडं तयार झाले ते. त्याच्यामुळं काहीच कोणी करू शकत नाही ना. त्याला काय करताच येईना ना. त्याला नवीन लाईन पडल्याशिवाय पुढं चालतच नाही. तुम्हाला काय वाटतं असं का आहे. आता कसं आहे प्रत्येक वर्षाला नवीन 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 5 वर्षाला ही ती 5 वर्षाला ती हे असं चालूच आहे ना कंडिशन. करणारी माणसं होती केलं पाहिजे त्याला. पाणी येणार पण त्याला वेळ लागणार आहे. येणार पाणी कस कस डोळ्यात ना लगी लगी होऊ शकत नसते. जैन मंदिरा पाठीमागं 2 दिवसान पाणी येईल. 2 दिवसान आलं 2-3 दिवसान दिवस दिवस त्यात जातोय. आणि अजून 3 महिने जायचं आहे. कुणीतरी गॅरंटी आहे का पावसाची. आजारी पडले ती. बराबर आहे. बराबर काय ते पाणी स्वीटच मी ना. रातच्या 10:30 वाजल्या होत्या मला. म्हणजे 12 वाजल्या मुलीच्या पोटात होत होतं. 10 म्हणजे 11:30 12 मग आता तिथं पाणी सोडायला मीच. दुसरा कोण माणूस अडजस्ट मी ना. मग थोरला माझा भाऊ आहे लोणावळ्याला. तो आला. तो आला तर 1 दिवस सुट्टी यात गेला. ते आल्यानंतर आता मुलीच्या पोटात राहते दुखत होतं म्हटल्यानंतर काय केलं मी इथं पाणी सोडायला थांबलो. आणि त्याला म्हणलं तू मुलीपाशी थांब तिथं माझं इथं पाणी चालू आहे तू तिथं झोप मी सकाळी येऊन तिथून बघू. आज तिथं मी ॲडजस्ट अशी कंडिशन झाली की माझी मला माहीत नाही की तिथून प्रेत आले
म्हणजे दाजी सक्का बहिणीचा नवरा तुमच्या हा बहिणीचा नवऱ्याचा प्रेत आले माझं तर पाणी चालूच आहे मी पाणी सोडतोय मग ऍम्ब्युलन्स आली घरी मला त्रास होतो वडा ताण होते तर मी चिकाडी सोडत नाही काय पण होईल जनता आपल्या सांगत चांगली आहे मागं मोर काम होईल ऍडजस्ट होईल काय काम होईल कारण आपल्या जसं घरी लागतं तसं त्यांना पण पाणी लागतं.